नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी आक्ष शिवरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आज 22 तारीख आहे, आज 22 जुलै आहे। मागच्या 22 जूनला आपण एक व्हिडिओ टाकला होता, त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हा शेवटचा व्हिडिओ आहे, याच्यानंतर कुठलाही व्हिडिओ येणार नाही। एक मस्तपैकी छोटासा आपण भूकंप केला होता आणि आपली भेट दुर्मिळ होईल असं सुद्धा सांगितलं होतं। त्यानंतर तब्बल 1 महिना झालेला आहे आणि तब्बल 1 महिन्यानंतर आज आपण हा व्हिडिओ टाकत आहोत। आता 1 महिना झालं, तुम्ही व्हिडिओ का टाकले नाहीत? अभ्यासच करायचा होता तर इतका अभ्यास करायचा होता? तुम्ही चॅनलवर एखादी लाईव्ह स्ट्रीमिंग घेऊ शकला नाहीत, व्हिडिओ टाकला नाहीत, असा एवढा अभ्यास असतो का? आणि नसेल तर काय होतं? अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्याचे प्रश्न पडलेले असतील, त्या गोष्टी आपण नंतर क्लिअर करू। मी ती सांगणार आहे, त्या सांगणंसुद्धा गरजेचं आहे, कारण त्या सांगितल्यानंतरच तुम्हाला कळेल आणि त्याच्यातूनसुद्धा तुम्हाला खूप काही शिकायला भेटेल। ते सांगणार आहे, पण त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट ही आहे, ती गोष्ट कुठली आहे की आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर सध्या TET चा रिझल्ट कधी लागेल, टेट एक्झाम, मग टेट एक्झाम MPSC मार्फत होणार आहे, मग पॅटर्न काय असेल, मग गणित बुद्धिमत्तेचं वेटेज काय असेल, मग MPSC मार्फत झाल्यानंतर सिलॅबस काय असेल, मग प्रत्येक विषयाचं वेटेज कसं असेल, मग प्रत्येक विषयाचं स्ट्रक्चर कसं असेल, म्हणजे कोणत्या विषयाला किती सिलॅबस काय विचारलं जाईल, मग आता आपण सध्या स्टडी करत आहोत तो स्टडी करायचा का, 2017 जशी एक्झाम झाली होती त्याच्यानुसार स्टडी करायचा का, स्टडीमध्ये थोडासा काय बदल करायचा, असे भरपूर विषय आहेत। ह्या भरपूर विषयावर आज आपण बोलणार आहोत। पण जी काही आपण 1 महिन्यापासून दुर्मिळ भेट होती ती ह्याच्यापुढंसुद्धा तशीच राहणार आहे, पण आजचा हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे म्हणून हा टाकणं गरजेचंसुद्धा आहे, कारण खूप जण गोंधळलेले आहेत, तो गोंधळ कमी करण्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ टाकत आहोत। आता जे काही मागं झालेलं आहे ते आपण नंतर लाईव्ह स्ट्रीमिंग घेऊन सांगू, ते सांगणं गरजेचं आहे, मी ते सांगणारच आहे, खूप काही शिकायला भेटणार आहे। पण तूर्तास आपण आजच्या या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत, त्याच्यापैकी एक महत्त्वाची टीप अशी आहे की या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझा चेहरा दिसणार नाही आहे, चेहरा दिसणार नाही आहे। म्हणून सर लगेच कमेंट करू नका, सर चेहरा दिसत नाही आहे, चेहरा का दिसत नाही आहे, चेहरा का दाखवत नाही आहे, तर चेहरा दिसत नाही आहे। आता व्हिडिओवर तुम्हाला फोटो दिसतील, फोटो कुठले दिसतील, जे काही आपण मागचे व्हिडिओज टाकलेले होते त्या प्रत्येक व्हिडिओजचे थंबनेल दिसतील, म्हणजे पोस्टर दिसतील, पण बॅकग्राऊंडला आवाज चालू राहील आणि आवाजाच्या माध्यमातूनच जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण बोलणार आहोत। पहिला मुद्दा हा आहे की TET चा रिझल्ट आता मागं 22 तारखेला, म्हणजे 22 जूनला जो आपण शेवटचा व्हिडिओ टाकला होता त्याच दिवशी आन्सर की आली होती, आणि आता जवळजवळ 1 महिना ओलांडलेला आहे, मग आता TET चा रिझल्ट कधी लागणार हा प्रश्न पडलेला आहे। तर एक गोष्ट लक्षात घ्या, TET चा रिझल्ट जवळजवळ 95% पूर्ण झालेला आहे, फक्त 5% काम जर राहिलेलं आहे। हे 5% काम आजही होईल, उद्याही होईल, म्हणजे परवासुद्धा TET चा रिझल्ट लागू शकतो, किंवा ह्या आठवड्याच्या शेवटीसुद्धा लागू शकतो, किंवा पुढल्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 100% TET चा रिझल्ट लागून जाईल। हा झाला प्रश्न पहिला, TET चा रिझल्ट कधी लागेल, मुद्दा क्लिअर। दुसरा प्रश्न आहे टेट एक्झाम कधी होईल, टेट एक्झाम होणार आहे, त्यात काय वाद नाही आहे। पण तिसरा मुद्दा, आता एक चर्चेचा मुद्दा आहे की टेट एक्झाम ही MPSC मार्फत घेण्याचा प्रस्ताव चालू आहे। मग आता सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे की जर TET ची एक्झाम MPSC मार्फत झाली तर पॅटर्न काय असेल। एक गोष्ट लक्षात घ्या, आणखीन परीक्षा MPSC मार्फत घेतली जाणारच आहे असं नाही आहे, MPSC मार्फत घेण्याचा प्रस्ताव चालू आहे, त्या प्रस्तावावर सही झाल्यानंतर मग शासन, मग पुन्हा MPSC, मग शिक्षण विभाग, ह्या सर्वांचं कॉम्बिनेशन करून मग ती पुढली गोष्ट आहे। आपण लगेच त्या गोष्टीवर लगे जास्त विचार करायची गरज नाही आहे। बरं, समजा MPSC मार्फत जर परीक्षा झाली तर मग पॅटर्न काय असेल, पुढला प्रश्न आहे, मग गणित बुद्धिमत्तेला वेटेज काय असेल। एक गोष्ट लक्षात घ्या, आता MPSC मार्फत परीक्षा झाली तर ती गोष्ट पुढली आहे, त्यावेळेस आपल्याला पॅटर्न कळणार आहे, पण मागचा पॅटर्न काय होता आपला गणित बुद्धिमत्तेचा, म्हणजे 2017 टेट एक्झाम झाली होती तो पॅटर्न काय होता, गणित बुद्धिमत्ता भूमिती असं मिळून 110 ते 120 मार्काला होतं। मग आता ह्याच्यामध्ये आणखीन बातम्या काय पसरवल्या जात आहेत, जर आता MPSC मार्फत जर परीक्षा झाली मग आता जे 7-8 महिन्यापासून 1 वर्षापासून गणित बुद्धिमत्तेचा रट्टा मारत आहेत, सारखं गणित बुद्धिमत्तेचा अभ्यास करत आहेत, मग त्यांचं पायाखालची जमीन सरकणार आहे, मग त्यांचं आता काहीच खरं नाही आहे, कारण बाकी विषयाला वेटेज दिलं जाणार आहे MPSC मार्फत, कारण MPSC मध्ये प्रत्येक विषयाला समान ह्याच्यानुसार मार्क्स दिले जातात, मग आता जे गणित बुद्धिमत्तेचा अभ्यास करत बसलेले आहेत त्यांचं कसं होईल, असे बरेचसे निगेटिव्ह थॉट्स, म्हणजे निगेटिव्ह विचार पसरवले जात आहेत, त्याच्यावर लक्ष देऊ नका। दुसरी गोष्ट आहे, जर MPSC मार्फत झाली तर मग सिलॅबस काय असेल, मग प्रत्येक विषयाचं वेटेज काय असेल, स्ट्रक्चर कसं असेल, ह्या जर तरच्या गोष्टी आहेत, ह्या पुढल्या गोष्टी आहेत।
हा स्ट्रक्चर, हा वेटेज किंवा हा जो पॅटर्न आहे तो त्या त्यावेळेस कळेल. पण आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपण काय करत आहोत. 2017 जी टेट एक्झाम झाली होती त्यानुसार आपण व्हिडिओज टाकले, सिलेबस काय होता सगळं पाहिलं, त्यानुसार अभ्यास करतो. आपण काय करायलो, सध्या गणित बुद्धिमत्तेला जास्त फोकस करतोय. गणित बुद्धिमत्ता आता जवळजवळ सर्वांची परिपूर्ण झाली असेल, रिव्हिजनसुद्धा झाला असेल, नसेल झाला असेल तर त्या अगोदर पूर्ण करून घ्या. मग आता लगेच डोक्यामध्ये हे टाकू नका की MPSC मार्फत परीक्षा होणार आहे, मग आपण अभ्यास बदलायचा का? सध्या आपण जसा स्टडी करत आहोत तो स्टडी तसाच चालू ठेवायचा की बदलायचा? मग MPSC मार्फत होणार आहे म्हणून इतिहास भूगोलला सुद्धा मार्क दिले जाणार. मागच्या वेळेस इतिहासला मार्क नव्हते, इतिहासला 1-2 मार्काला प्रश्न विचारला होता, भूगोलला 4-5 मार्काला प्रश्न विचारले होते, विज्ञान विचारलं होतं कुठं विचारलं नव्हतं, बाकी विषय सगळे असे तसेच होते. पण MPSCला आता सगळं व्यवस्थित असणार. मराठी, इतिहास, भूगोल, विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता, सामाजिक शास्त्र आणि JK हे सर्व विषय एकदम व्यवस्थितपणे विचारले जाणार. मग प्रत्येक विषयाचा अभ्यास आत्ताच चालू करायचा का? असे मनामध्ये भरपूर प्रश्न चालू झाले असतील, डोक्याला जास्त हेडॅक झाला असेल तर लगेच हायपर होऊन जाऊ नका, लगेच जास्त विचार करत बसू नका. एक गोष्ट लक्षात घ्या, आपली परीक्षा आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी. आणि ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस 2017 परीक्षा झाली होती तोच पॅटर्न असणार आहे, फक्त त्याच्यामध्ये थोडाफार बदल केला जाणार आहे. परीक्षा फक्त MPSC मार्फत घेतली जाईल नाही जाईल ती पुढली गोष्ट आहे, जरी घेतली गेली तर फक्त मार्काचं थोडंफार ही होईल. म्हणजे गणित बुद्धिमत्ता 120 मार्काला होती, ते कमी होऊन 100 आतील असं एकदमच 50 अलीकडे येणार नाहीये. गणित बुद्धिमत्ता 50 मार्क असं होणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपला पेपर हा जास्त गणित बुद्धिमत्तेच्या ह्याच्यावरच विचारला जाणार आहे, त्याच विषयाला जास्त मार्क असणार आहेत. आणि बाकीचे जे विषय आहेत, आता मागच्या वेळेस मराठी 15 मार्क, इंग्लिश 15 मार्क, मानसशास्त्र 25-30 मार्क असे विचारलं होतं, हे जे विचारलं होतं ना ह्याच्यावर थोडंसं कंट्रोल येईल. म्हणजे प्रत्येक विषयाला समानून पातळी मार्क दिले जातील, मग विज्ञान मध्ये त्याच्यामध्ये सुद्धा ऍड केलं जाईल, मग बाकीचं जे सोशल स्टडीज असतं ते 50 मार्काला दिलं जाऊ शकेल, त्या पुढल्या गोष्टी आहेत. पण गणित बुद्धिमत्तेचं वेटेज कमी होणार नाहीये. 120 मार्क आहेत ते एकदम कमी होऊन 30-40 किंवा 50 मार्कापर्यंत येणार नाहीये. 100 अलीकडे येईल पण एकदमच 30-40 मार्कापर्यंत येईल असं होणार नाहीये. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, सध्या तुमचा अभ्यास जसा चालू आहे ना, सध्या तुम्ही गणित बुद्धिमत्तेवर जास्त फोकस करत आहात ना, ते तसंच चालू राहू द्या. ते अगोदर पूर्ण करा, ते पूर्ण झाल्यानंतर मग बाकीचे विषय करा. बाकीच्या विषयामध्ये आपण काय सांगितलं होतं, इतिहास आहे, भूगोल आहे, विज्ञान आहे, आपण काय सांगितलं होतं पहिलीपासून 10वीपर्यंत पूर्ण करायला सांगितलं होतं, तर ते अगोदर ते पूर्ण करूनच घ्या, त्याच्याशिवाय पर्याय नाही. हे कसं आहे, पहिली आपलं 3-10 इतिहास, भूगोल, विज्ञान जे असतं, जे सोशल स्टडीज असतं, सामाजिक शास्त्र असतं आणि जे विज्ञान आहे ते सगळं 3-10 बेसवरच पुढलं असतं. आणि हे सगळ्यांचं कॉम्बिनेशन असतं, हे सगळ्याचंच कॉम्बिनेशन करून MPSCला वेगवेगळ्या टप्प्यामध्ये विचारलं जातं. मग आता इतिहासचं आपल्या वेळेस मागच्या वेळेस काय विचारलं होतं, मध्ययुगीनवर विचारलं होतं, त्यावेळेस एखादा दुसरा प्रश्न विचारला होता. मग आता कदाचित MPSC मार्फत झाल्यावर त्यावेळेस आधुनिक भारताचा इतिहास असे देतील, फक्त त्यावेळेस आपल्याला तेवढाच अभ्यास करायचा आहे. पण सध्या 3-10 जेवढे काही प्राथमिकचे जुने नवीन पुस्तकं आहेत ते सगळे वाचून काढा. त्याच्यामधून ओव्हरऑल 70-80% अभ्यास होऊन जातो. आणि ज्यावेळेस पॅटर्न बदलील त्यावेळेस आपल्याला त्या पॅटर्ननुसार तेवढाच अभ्यास करायचा आहे. पण अगोदर आपल्याला जो काही पॅटर्न दिलेला आहे 2017 त्यानुसारच सध्या करा. उगाच जास्त हायपर होऊन गणित बुद्धिमत्ता जास्त करत होतात म्हणून आता लगेच गणित बुद्धिमत्ता साईडला सोडून लगेच सामाजिक शास्त्र, मग लगेच JK वर जास्त भर, मग लगेच बाकी दुसरे विषय असे करत बसू नका. शांत राहा, जो निर्णय होईल तो लांब आहे, लगेच होणार नाही. सध्या आपल्याला वेळ आहे, ह्या वेळेचा सदुपयोग करा, भरपूर वेळ आहे. आता हे घेणार आहे, प्रस्ताव आहे, प्रस्तावावर सही होणार, मग त्याच्यानंतर त्याने डिसिजन घेणार, मग नंतर पॅटर्न ठरणार. थोडा वेळ जाणार, नक्की जाणार, वेळ लागेल परीक्षा होईला. पण लगेच हायपर होऊन जाऊ नका. पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, अगोदर काय करा माहिती आहे का? मराठी आपण अगोदर सांगितलं होतं, ग्रामर कम्प्लीट करायचे, शब्द करायचे, हे तर प्रत्येक परीक्षेला ते करावंच लागणार आहे. इंग्लिशचं सुद्धा ग्रामर करावं लागणार आहे, शब्द करावं लागणार आहे, प्रत्येक परीक्षेला ते सुद्धा करावंच लागणार आहे. गणित बुद्धिमत्तेचे आणि गणित बुद्धिमत्ता भूमितीचे जेवढे चॅप्टर आहेत तेवढे अगोदर क्लिअर करून घ्या. विज्ञान जो आहे 3-10 जुना नवीन जो काही आहे दोन्ही पण कव्हर करून घ्या.
पॅटर्न बदलल्यानंतर त्यावेळेस आपण पुढलंही करू, पण अगोदर ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या आपल्याला पूर्ण करणं गरजेचंच आहे. या बेसिक गोष्टीवर अगोदर भर द्या. लगेच हायपर होऊन लगेच मार्केटमध्ये जाऊन मोटलेट पुस्तक घेऊन मग ते मोटलेट पुस्तक चाळत बसणं, तेच ते वाचत बसणं, बाकी विषयाला लक्षात न देणं, अशा गोष्टी करू नका. जर तरच्या गोष्टी आहेत झाल्यावर आपल्याला रिॲक्ट व्हायचं, आत्ताच रिॲक्ट व्हायचं नाही आहे. लगेच आपण गोंधळामध्ये पडलेलो आहोत. एमपीएससीचा पॅटर्न कसा असेल, मग त्यांचे गट क चा गट ड चा पेपर जसा असतो मग त्याच्यानुसारच आपल्याला विचारलं जाईल का, चालू घडामोडीवर जास्त प्रश्न विचारले जातील का, त्यांचे एकदम खूप डीपमध्ये प्रश्न असतात मग तसे आपल्याला असेल का. मग आता महाराष्ट्राचा भूगोल विचारला तर एकदम खूप डीपमध्ये विचारला जातो आपल्याला, महाराष्ट्राचा भारताचा जगाचा विचारलेला आहे पण वरवरचा विचारला होता. मग आता इकडे एमपीएससी मार्फत म्हणल्यानंतर एकदम नदी प्रणाली, मग कारखाने बिरखाने, एकदम प्रत्येक जिल्ह्यामधली बारीक ना बारीक गोष्ट लक्षात ठेवायची का, असं तसं बरेचसे प्रश्न पडलेले असतील. ते आत्ताच पुढू देऊ नका. त्या पुढल्या गोष्टी आहेत त्या तेवढ्या डोक्यामध्ये लगेच घ्यायची गरज नाही आहे. सध्या आपल्या ताटामध्ये काय वाढलेलं आहे ते पहा, ते पूर्ण करा की ज्यावेळेस होईल त्यावेळेसची गोष्ट आहे, त्यावेळेस ते सांगणारच आहे, त्यावेळेस सिलेबस सांगितल्यानंतर आपल्याला कळेलच. पण ओव्हरऑल आपल्याला काय करायचं आहे, मानसशास्त्र हा विषय आहे तो आपला डीएडला आहे, बीएडला आहे आणि शिक्षक म्हणून तर हा कंपल्सरी आहे, हा विषय बाद होणार नाही आहे, हे सुद्धा गोष्ट लक्षात ठेवा. आणि मानसशास्त्राचे मार्क्स वाढू शकतात, मानसशास्त्र हा विषय जास्तीत जास्त 30 मार्काला येऊ शकतो. आणि डीएडचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात, म्हणजे जे काही 2010 परीक्षा झाली होती त्याच्या त्यामार्फत थोडंफार कॉम्बिनेशन असू शकतं. पण आता 2017 पॅटर्न बदलला होता, मग आता 100% बदलल असं नाही, थोडाफार बदलल, मार्काचा वेटेज कमी जास्त होईल, गणितेचे मार्क कमी होतील, एकदमच कमी होतील असं नाही आहे, 100% आत येतील, एकदम काय असं 30-40-50 वर येणार नाही, त्यामुळे जास्त हायपर होऊ नका. जे काही प्रश्न पडले होते त्या सर्वांचं उत्तर मी दिलेलं आहे. TET रिझल्ट लागेल, लवकरच लागेल, झालेला आहे, 95% झालेला आहे ह्या महिन्यात, नाही तर मग पुढल्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागेल. एमपीएससीचा जो पॅटर्न आहे तो नंतर कळेल, त्याच्याबद्दल आपण आत्ताच विचार करायला नाही पाहिजे. सध्या आपण जे जे एक एक विषय आहे ते अगोदर कव्हर करायला शिका, जे जे राहिलेले आहेत ते पूर्ण करा. तुमचं 3rd-10th सामाजिक शास्त्राचे सर्व वाचून झालेले असतील तर मग मार्केटमधलं कुठलं तरी एखादं पुस्तक घ्या, ते वाचायला सुरुवात करा, म्हणजे तो आपल्या पुढच्या दृष्टिकोनातून सुद्धा अभ्यास होईल. म्हणजे असंच लगेच जाऊन एक मोठा ठोकळा घेऊन ते ठोकळाच वाचत बसायचं तसं करू नका. टप्प्याटप्प्यानं करा, जास्त हे करू नका. स्ट्रक्चर काय असेल, वेटेज काय असेल, सिलेबस काय असेल, त्या पुढल्या गोष्टी आहेत, ते आपण पुढेच विचार करत बसू, आत्ताच करू नका. सध्या काय चालू आहे, आपला स्टडी कसा चालू आहे रोजचा, तोच त्याच्यावर फोकस करा. उगं जास्त लगे भरकुटून जाऊ नका, हे असंच म्हणा लागले, ते तसंच म्हणा लागले, मग एमपीएससीचे पेपर चाळत बसा, असं करू नका. सध्या जे चालू आहे ना ते परफेक्ट करा, ते पूर्ण करा, ते झाल्यानंतर आपण हे करा. कारण प्रत्येक परीक्षेला विषय सेमच असतात, फक्त अभ्यासक्रम थोडाफार बदल असतो, सिलेबस थोडाफार चेंज असतो, एवढंच असतं, बाकी काही नसतं. फक्त आपल्या डोक्यामध्ये काही गोष्टी भरवल्या जातात आपण, आणि आपण ते भरून घेतो. बस मला जेवढं काही सांगायचं होतं तेवढं मी ह्या व्हिडिओमधून सांगितलेलं आहे. तुम्हाला जी माहिती पाहिजे होती ती समजली असेल. आणि आता आणखीन प्रश्न पडलेला असेल की सर आत तुम्ही व्हिडिओ टाकलेला आहे, दरवेळेस व्हिडिओ टाकता, त्यावेळेस चेहरा समोर असतो, तुम्ही चेहरासुद्धा दाखवत नाही आहेत, एक महिना झालं व्हिडिओ टाकला नाही, लाईव्ह स्ट्रीमिंग घेतली नाही आहे, मग काहीच झालं नाही, असं का करत आहात, ह्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी आपण क्लिअर करू, त्यानंतर सांगू. आत्ता ते सांगणं गरजेचं नाही आहे, ती सांगण्याची वेळ आली नाही आहे, वेळ आल्यावर सांगेल. आणि मी माझा मोबाईल नंबर देत आहे, त्या मोबाईलवर नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, ज्या काही समस्या असतील सरळ सरळ कॉल करून कॉन्टॅक्ट करा, उगं काहीही ऐकत बसू नका, जे काही समस्या असेल सरळ सरळ कॉन्टॅक्ट करा. आणि जरी मी इंस्टाग्रामवर व्हॉट्सअपवर फेसबुकवर ॲक्टिव्ह नसलो म्हणून काय झालं, तुमचा काही मेसेज असेल तर व्हॉट्सअपवर टाका, मी व्हॉट्सअप अधूनमधून चालू करत आहे, तुमचं काय मेसेज असेल ते वाचेल मी, ज्यावेळेस व्हॉट्सअप ओपन करेल त्यावेळेस मी तुम्हाला रिप्लायच देईल, त्यामध्ये काय वाद नाही आहे. आणि नंबर आहे, नंबर दिलेला आहे, त्यावर सरळ सरळ तुम्ही कॉल करा, काही समस्या असेल तर. मग आता तुम्ही कॉल केला तर कॉलच उचलत नाही आहेत, कॉलच रिसीव करत नाही आहेत, असतात काही गोष्टी, कॉल उचलेला नाही, जरी उचलला तर मी मेसेज करेल त्याच्यावर मी नंतर कॉल करा वगैरे, म्हणून तसं काही नाही आहे, कॉल करा, प्रत्येकाचं उत्तर दिलं जाईल. आणि तुमच्या काही ज्या समस्या असेल त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि त्या उत्तर देण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करेल. आणि जे काही मागचा व्हिडिओ होता, लास्ट व्हिडिओ, त्याच्यामध्ये काय कमेंट्स आले, सर्व आले, आपण सर्व गोष्टी हे आपण नंतर बोलणार आहोत, बोलायचं आहे, मलासुद्धा त्याच्याबद्दल बोलायचं आहे, गरजेचं आहे आणि बोललंच पाहिजे. त्याच्यातून खूप काही गोष्टी आहेत शिकण्यासारख्या आहेत, आणि भविष्यामध्ये त्या गोष्टी परत घडू नये, किंवा भविष्यामध्ये त्या गोष्टी परत येऊ दे, किंवा त्या गोष्टीतून खूप काही शिकलेलं आहे, तुम्हाला सुद्धा सांगायचं आहे. आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असं काही होणारच आहे.
आणि त्याच्यातून तुम्ही सुद्धा बाहेर पडणं गरजेचं आहे. पण आता हे काय आहे, असं एवढं काय झालेलं आहे ते आपण सांगू, टप्प्याटप्प्याने सांगू, त्याच्यामुळे जास्त विचार करत बसू नका. मस्त खावा प्या, मस्त आनंदित राहा, आणि जसा अभ्यास चालू आहे तसा अभ्यास चालू राहू द्या. आणि ॲक्टिव्ह नसलो म्हणून मोबाईल चालू आहे, कॉल करा, काही प्रॉब्लेम नाही आहे, प्रत्येकाचा कॉल उचलला जाईल. अगोदर कॉल काही उचलत नव्हतो, पण आता उचलेल कॉल, काय तसं काही नाही. जरी कॉल उचलला नसेल तर मी मेसेज करेल, आणि व्हॉट्सअप अधूनमधून चालू असतो, बंद असतं, तुमची काही समस्या असेल त्याच्यामध्ये सांगा, मी रिप्लाय देईल, त्यामध्ये काही वाद नाही आहे. बस आता जेवढं काय बोलायचं होतं तेवढं सगळं बोललेलं आहे, आणि आता बाकी काय असेल ते आपण नंतर असंच लाईव्ह स्ट्रीमिंग घेऊ. आणि हां, आता जर समजा ह्या 4-5 दिवसामध्ये TET चा रिझल्ट लागला, तर TET चा रिझल्ट लागला ह्या 4-5 दिवसात लागला तरी सुद्धा लाईव्ह स्ट्रीमिंग होणार नाही आहे. लाईव्ह स्ट्रीमिंग होईल ज्या दिवशी होणार आहे त्या दिवशी मी स्वतः टेलिग्रामवर मेसेज टाकेल, आणि आपल्या यूट्यूबचं जे कम्युनिटी टॅब असतं ते सुद्धा चेक करत जावा. त्याच्यामध्ये मी 2-4 दिवसाला पोस्ट टाकत आहे, अपडेट देत आहे, ते सुद्धा चेक करत जावा. आणि तिथं सुद्धा सांगेल, व्हॉट्सअपला स्टेटस ठेवून सुद्धा सांगेल की कधी लाईव्ह स्ट्रीमिंग आहे, व्हिडिओ येणार आहे की नाही, काय आहे ते सर्व सांगेल. म्हणून जास्त टेन्शन घेऊ नका, मस्त खा प्या, आनंदित राहा, आणि मस्त चांगला अभ्यास करा. बस.